आरक्षणाच्या मागणीसाठी आधी मराठा समाजाने क्रांती मोर्चा काढून सरकारला धारेवर धरलं होतं. त्यानंतर धनगर आणि मुस्लिम समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून सरकारची कोंडी केली होती. मात्र आता वंजारी समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार केला आहे. वंजारी समाज बांधवांनी बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीवर महामोर्चा काढलाय. सत्तेत आणि विरोधात मातब्बर लोक प्रतिनिधी असतानाही वंजारी समाजाला आरक्षणाची गरज का पडावी? पाहूयात यावरील एक खास रिपोर्ट. आधी मराठ्यांनी आरक्षणासाठी लढा दिला, आज वंजारी समाजाचा आरक्षणासाठी एल्गार. वाढीव आरक्षण द्या किंवा ओबीसीत पुन्हा सामील करा, वंजारी समाजाची मागणी. आरक्षण न मिळाल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. वंजारी समाजाच्या निर्णयामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार. विधानसभा मतदारसंघ असे ज्या ठिकाणी आमदार निवडून आणायचा की पाडायचा हे ठरवणारा आमचा वंजारी समाज. गेले अनेक वर्ष अनेक अडचणींचा आम्ही सामना करतोय, त्यापैकी एक आरक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला आज इशारा दिलेला की जर तुम्ही आम्हाला तात्काळ आरक्षण दिलं नाही, तात्काळ आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर निश्चितपणे हा समाज महाराष्ट्रातल्या 47 विधानसभा मतदारसंघामध्ये रस्त्यावरती याच्यापेक्षाही ताकदीनं उतरल्याशिवाय राहणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आरक्षण नाही तर मतदान नाही. आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकत आहोत. ज्या ठिकाणी वंजारी समाजाच्या ग्रामपंचायती आहेत, आतापर्यंत 900 ग्रामपंचायतीने विधानसभेच्या मतदानावरती बहिष्कार घातल्याचा ठराव कृती समितीकडे जमा केलेला आहे. पंकजा मुंडेंना ब्लॅकमेल करतात. इथं आम्ही समाज म्हणून आहेत. ज्यावेळेला मराठा समाजाने त्यांच्या हक्कासाठी मोर्चा काढला त्यावेळेला त्यांना असा कधी प्रश्न विचारला गेला नाही, तुम्ही पवारसाहेबांना ब्लॅकमेल करताय, उदयन महाराजांना ब्लॅकमेल करताय. ते सत्तेमध्ये आहेत, त्यांची वेगळी अडचण असू शकते. आम्ही सामान्य लोक आहोत, आमची ही वेगळी अडचण आहे, त्यामुळे आम्ही रस्त्यावरती. राज्यात वंजारी समाजाची संख्या लक्षणीय आहे. शिवाय राज्यातील 48 मतदारसंघात वंजारी समाजाच्या मतदान प्रक्रियेवर विधानसभेची निवडणूक लढवली जाते. 1995 मध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजाला ओबीसी मधून काढून एनटी मध्ये स्वतंत्र समावेश केला. त्यावेळी 10% आरक्षण अटीला होते. एनटी मध्ये अ ब गड तयार केल्यामुळे वंजारी समाजाला नोकऱ्यात कमी जागा मिळाल्या. जिथे 100 जागा असतील तिथे केवळ 2 जागांवर वंजारी समाजाला समाधान मानावं लागलं. त्यामुळे आता वंजारी समाजाने एल्गार पुकारलाय. सरकारने वंजारी समाजाला स्वतंत्र आरक्षण मंजूर करावं, जर तसं झालं नाही तर पुन्हा ओबीसी समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी वंजारी समाजाने केली आहे. संदर्भातलं स्वरूप कसं असणार आहे? माझी याच्यात आरक्षण मागण्यात हे आहे, कारण आरक्षण नसल्यामुळे खूप शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागते. त्यांच्या घरी जर त्यांच्या मुलीचे लग्न आले तर आया भगिनींना स्वतःचे दागिने विकावे लागतात. अच्छा, कशामुळे हा आरक्षणाचा प्रश्न? बरं, पहिलं आरक्षण कसं आहे आणि आता आरक्षणाची काय मागणी? तुम्ही किती जण रस्त्यावरती उतरला जाता? आम्ही खूप लोक रस्त्यावर उतरलो आहोत, कारण पहिल्यांदा फक्त 2% आरक्षण होते. आमच्या समाजाला 90% मार्क पडूनही मुलींना मुलांना नोकऱ्या लागत नाही, याचे कारण फक्त 2% आरक्षण आहे. मग आता काय मागणी तुमची सगळ्यांची? आम्हाला वाढून 10% आरक्षण मिळाले पाहिजे. जर हे समजा नाही मिळालं तर पुढचं तुमचं काय असणार आहे? आम्ही पुन्हा मोर्चा काढू. राज्यातला वंजारी समाजाचा हा पहिलाच मोर्चा आहे. यापूर्वी वंजारी समाजाने असे कधीच मोर्चे काढले नाहीत. मात्र सत्ता आणि विरोधात काही मुठभर लोक समाजाचं प्रतिनिधित्व करत असले तरी सर्वसामान्य माणसाला मात्र याचा काहीच फायदा झाला नसल्याचा आरोप वंजारी समाज बांधव रस्त्यावर उतरला आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांनी मोर्चाची सुरुवात करून दिली. त्यानंतर धनगर असेल, मुस्लिम असेल, या समुदायांची महामोर्चे महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिलेत. मात्र पहिल्यांदाच वंजारी समाजाने आता एल्गार पुकारलाय.